जिद्द आणि चिकाडीच्या जोरावर काहीही साध्य करता येतं हे दाखवून दिलंय औरंगाबादच्या शेख सलमाननं. शेतात काम करून टेम्पो चालवणाऱ्या सलमाननं UPSC परीक्षेत घवघवीत यश मिळवलं. पाहुयात त्याची संघर्षगाथा. औरंगाबादच्या फुलंब्री तालुक्यात शेतात पुदिना वेचणारा हा शेख सलमान, त्यानं आपल्या प्रयत्नांनी मोठं शिखर सर केलंय. हे शिखर होतं केंद्रीय लोकसेवा आयोग परीक्षेचं. शुक्रवारी जाहीर झालेल्या UPSC उत्तीर्ण विद्यार्थ्यांच्या यादीत शेख सलमान उमर पटेलनं 339वा क्रमांक पटकावला. ग्रामीण भागात शिक्षणाची सोय नसताना, योग्य मार्गदर्शक नसताना, केवळ जिद्द, चिकाटी आणि मेहनतीच्या जोरावर त्यानं उज्ज्वल यश संपादन केलं. शेख सलमानचं 1 ते 7 पर्यंतचं शिक्षण फुलंब्रीतील जिल्हा परिषदेच्या शाळेत उर्दू माध्यमात झालं. पुढील शिक्षण त्यानं बाहेरगावी पूर्ण केलं. 2014-15 पासून त्यानं स्पर्धा परीक्षेची तयारी सुरू केली. सुरुवातीला औरंगाबाद, पुणे आणि शेवटची 2 वर्ष तो दिल्लीत तयारी करत होता. पहिली काही वर्ष त्याला अपयश आलं, पण त्यानं जिद्द सोडली नाही. अखेर 4थ्या प्रयत्नात तो UPSC उत्तीर्ण झाला. या यशात सलमानला सातत्यानं प्रोत्साहन दिलं ते त्याचे वडील शेख उमर यांनी. मुलाच्या शिक्षणात त्यांनी अजिबात तडजोड केली नाही. सलमानचा मोठा भाऊ सॉफ्टवेअर इंजिनियर आहे, तर लहान भावाचं अजून शिक्षण सुरू आहे. मुलांच्या भवितव्यासाठी आई वडील चांगलीच मेहनत घेत आहेत. बहुत अच्छा लगता है और हमको सबको खुशी लगती है और बहुत खुशी हुई. उसका जो भी कामयाबी करा उन्हें उसकी हिम्मत पे करा और हमको भी बहुत खुशी हुई. अच्छा लगता है, उसके सारे गांव को खुशी हुई और उधर दादा दादी तरफ भी बहुत खुशी हुई. सब लोग खुश है. प्रयत्नांची पराकाष्ठा केली आणि जिद्दीनं अभ्यास केला तर यशाचं शिखर गाठणं अजिबात अवघड नाही हेच सलमाननं दाखवून दिलंय. त्याच्या भावी वाटचालीला शुभेच्छा. विशाल करोळे, झी मीडिया, औरंगाबाद. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.